तर आता गणपतीची आरती चालू आहे, तुम्ही बघू शकताय। आज अंगरकी चतुर्थी आहे। तर मोदक पण केले आहेत, ते पण दाखवते तुम्हाला। तर आरती चालू आहे आपल्या गणपती बाप्पाची। तर चला आज आपण मेथीचे पराठे बनवणार आहेत। तर मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, मेथी एकदम बारीक चिरून घेतली, मेथी निवडून धुवून एकदम चाकूने बारीक कट केलेली आहे। मोदक पण करणार आहे, कारण चतुर्थी आहे, जिरं टाकणार आहे एक चमचा मोठा, हळद टाकायची थोडी आणि ओवा पण टाकणार आहे। पराठ्यात वगैरे ओवा थोडासा वापरायचा, कारण ओव्याने काय होतं पोटाला वगैरे त्रास होत नाही, त्याच्यामुळे ओवा वापरायचा, मीठ टाकायचं चवीनुसार आणि हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतलाय मिक्सरला लावून मी, त्याच्यातच कोथिंबीर बी वाटून घेतली आहे थोडी आणि ते मळून घ्यायचं त्याच्यात। खूप सोप्या पद्धतीने आहे, कोण कोण मिक्सरला बी मेथीची पेस्ट करतं, पण चिरून टाकल्यावर खूप छान टेस्ट लागती। मिक्सरला पेस्ट केली तरी काय अडचण नाही, ओका पीठ मळून झालं आता पराठे करण्यासाठी आपले। तर मी मोदक करण्यासाठी थोडंसं गव्हाचं पीठ मळून साईडला ठेवलं होतं आणि हे आपलं जे करंजाला सारण बनवलं होतं का नाही दिवाळीत, तर त्याचाच वापर करून मी मोदक बनवणार आहे। छोटे छोटे बनवायचे, मी आज 21 मोदक बनवणार आहे, थोडे जास्तच बनवणार आहे जेवढे होतील तेवढे, कारण मी जेवढा पिठाचा गोळा मळला आहे तेवढं बनवणार आहे आणि बाकीचे पराठे बनवणार आहे मेथीचे। एकाच साईजचे जेवढे करता येतील तेवढं करायचं, जास्त पण मोठे करायचे नाही, जास्त पण छोटे करायचे नाही। कोण कोण अक्की चपाती लाटून पण त्याच्या वाटीने हे करून करतात, पण मी छोटे छोटेच असे एकसारखे गोळे बनवून त्याच्या लाट्या बनवून मोदक बनवणार आहे। हो का, एवढ्या लाट्या झाल्या त्याच्या, तर आता आपण लाटून घेऊ, थोडंसं ह्याच्या टाकू। अशा करायच्या लाट्या पातळ, त्याच्यात त्या करंजीचं सारण भरायचं। खूप छान टेस्टी लागतात, गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक आहेत, गणपती बाप्पाला खूप आवडतात। तुम्ही कसे केले तरी बी गणपती बाप्पांचे आवडता पदार्थ म्हणजे मोदक आहे। आणि अंगारकी चतुर्थी असल्या कारणानं म्हणलं, आज करंजीचं सारण पण होतं, मग त्याच्यामुळं म्हटलं करावं मोदक। खूप पटपट होतं, हो का, त्याला काय लय ही करायची गरज नाही, लाटी करून घ्यायची ना असं करायचं, छान अशा त्याला घड्या पडतात बघा, किती सुंदर घड्या दिसतात की नाही बघा, वाटतंय का तरी ते हाताने इतक्या पटपट केलं असेल, नुसते अशा चुन्या पडत पाडत जायचं का,
बघा, आणि मग परत प्रेस करायचं तिथं. तर चला अशाच पद्धतीने बाकीचे मोदक करून घेते मी सर्व. तर तुम्ही बघू शकता हो का मोदक आपले तयार झालेले आहेत करून, किती छान त्याला घड्या पडलेल्या आहेत. किती सोपी पद्धत आहे, झटकी पटाशे होणारे मोदक आहेत. तर आता आपण तळून घेऊ तेलामध्ये. कोणकोण ह्याला वापरून पण घेतं, पण मी तळणार आहे. तेलात टाकायचे तळायला. जास्त झालेत माझ्याकडनं तरी 25-26 झाले असतील असा अंदाजे वाटतंय एकंदरीत. जेवढं पीठ मळलं होतं मोदकासाठी तेवढ्या सगळ्याचे मोदक बनवले. चांगलं असतंय चतुर्थीला गणपती बाप्पांना मोदक बनवलेलं. आता काय कुठं मंदिरात वगैरे तर जायला वेळच भेटला नाही. तळून झाले आहेत, आता आपण काढून घेऊ. जास्त पण लाल करायचे नाहीत आणि जास्त पण कच्चे ठेवायचे नाहीत. असे झाले की काढून घ्यायचे. तर असेच आपण बाकीचे देखील तळून घेऊ. तर आता तुम्ही बघू शकता आपले मोदक तळून झालेले आहेत. किती सुंदर असे आणि किती छान दिसतात. गणपती बाप्पा नक्की खुश होणार. तर चला आता आपण पराठे करायला तयार सुरुवात करू. पीठ पण आपलं छान भिजले. मेथीचे पराठे एकदम साधे आणि सोप्या पद्धतीचे आहेत, झटके पटाशे होणार आहेत. तवा ठेवलाय गॅसवर मी तापत. असे लाटून घ्यायचे पटपट. मी ना लय सरसर सरसर लाटते, त्याला जास्त म्हणजे आकार देत बसत नाही. पटपट पटपट अशी लाटते, मग छान खूप छान चपात्या पण होतात, पराठे पण छान बनतात. पातळ लाटायचे. आणि तुम्हाला त्याची किती छोटी मोठी साईज हवी त्याप्रमाणे तुम्ही साईज करू शकता, असं काही नाही. तर तव्यात टाकते मी आता. तेल लावायचं वरनं, पलटी मारलं की परत. तर दुसरा पण आपण भाजोस तर लाटून घेऊया. पहिला तर आपला भाजतोय चांगला. छान भाजून घ्यायचे मस्त असे. हो का, असे सरसर सरसर लाटायचे. वरचा भाजायचे, आता आपला खालचा लाटून झाला पाहिजे. मी थोडी मोठी साईज बनवलेली आहे. तुम्ही पराठे म्हणल्यावर थोडी छोटी साईज बनवली तरी काय अडचण नाही. तर मी कसं आपलं गावाकडच्या स्टाईलप्रमाणे मोठाच आकार बनवते, कारण बारक दोन करत बसण्यापेक्षा मोठं चेक बनवायचं त्या ह्याच्यामुळं मी तसं करते. तर हा आपला भाजून झालेला आहे. हा तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता किंवा भाजीसोबत खाऊ शकता. एखाद्या सुकी भाजी बनवायची त्याच्याबरोबर बी खाऊ शकता, किंवा दुधासोबत बी खाल्लं तरी काय अडचण नाही, कारण आपण त्यात सगळं टाकलेलं आहे. हिरवी मिरची, मेथी, जिरं, मिरतीही, ओवा वगैरे सगळं घातलेलं आहे. असं भाजून घ्यायचं चांगलं, कच्चं राहता कामा नाही.
तर चला बाकीचे देखील मी अशाच पद्धतीने करून घेते. तर सर्वांनी खात राहा, आनंदात राहा, मजेत राहा. बाय बाय. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये.